नमस्कार हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब तुमच्यासाठी घेऊन आलं एक आनंदाची बातमी आता कोरोनाची चाचणी आपण करू शकतो घरच्या घरी शक्य होणार आहे मेड इन इंडियाचे टेस्ट किट तयार झाले आहे तर काय आहे सविस्तर बातमी पूर्ण पहा जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब तर पहा मित्रांनो घरातल्या घरात सामान्य माणसांना आता स्वतःची कोविड नाईन्टीनची चाचणी करणं लवकरात लवकर शक्य होऊ शकतं हॉस्पिटलमध्ये न जाता कोरोना व्हायरस आहे की नाही याची शहानिशा करण्याची उपयुक्त अशा टेस्ट किट्स हैदराबादमधल्या एका लॅबने शोधून काढल्या आहेत सध्या आपण वापरत असलेल्या चीनमधून आलेल्या टेस्ट किटच्या तुलनेत या टेस्ट किटची किंमतही अगदी किफायतशीर आहे जिनोमिक्स बायोटेक या हैदराबादच्या कंपनीने या टेस्टिंग किटची निर्मिती केली आहे सध्या रॅपिड टेस्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या टेस्ट किट चीनमधून मागवण्यात आल्या होत्या त्यांच्या गुणवत्तरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या त्यांचा काही ठिकाणी वापरही थांबवण्यात आला आहे प्रत्येक टेस्ट किट सा टेस्टसाठी सहाशे रुपयेपर्यंत खर्च या इम्पोर्टेड किटमुळे येत होता हैदराबादच्या कंपनीचा दावा आहे की या चायनीज किटपेक्षा खूप कमी किमतीत टेस्ट किट उपलब्ध करून देऊ शकतात एका टेस्टला पन्नास ते शंभर रुपये एवढाच खर्च येऊ शकतो किंवा येणार आहे आय या किट मान्यतेसाठी पुढच्या आठवड्यात आय सी एम आरकडे पाठवण्यात येणार आहेत मोठ्या प्रमाणावर लोकांची चाचणी करण्यासाठी रॅपिड टेस्ट किट करण्यात येते ही कोरोना व्हायरस आहे किंवा नाही याची पहिली तपासणी असते या अँटीबॉडी टेस्टिंगसाठी या किटचा वापर होईल असे प्राध्यापक पी रत्नगिरी म्हणाले आहेत ते जेनोमिक्स बायोटेक्सचे संस्थापक आहेत ही चाचणी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि सामान्य माणसालाही ती करता येऊ शकते शिवाय अहलावाही अहवालही चूक होण्याची शक्यता अगदी चार टक्के असू शकते तर रॅपिड टेस्ट किट म्हणजे काय आहे कोरोना व्हायरसची झपाट्याने प्रसार होतो आहे अशा ठिकाणी रॅपिड टेस्ट किटचा वापर केला जाऊ शकतो यात व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासल्या जातात ना नारे नारे, कोरोना विषाणूची सध्याची केली जाणारी पारंपरिक म्हणजेच रिअल टाईम पॉलिमराईज चेन रिॲक्शन आर टी पी सी आर पद्धतीची चाचणी महागडी आणि वेळखव आहे त्यामुळे लक्षणं न ना दिसणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी आपल्या देशात न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कोरोनाचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे लक्षणं न दिसणारे कोरोना वाहक आहेत त्यामुळे अशा पद्धतीने झटपट होणारी स्वस्त प्राथमिक चाचणी पूर्ण समुदायाचीच केली तर कोरोनाचा धोका असणाऱ्या माणसांना आपण वेगळं करू शकतात किंवा वेगळी करता येईल कशी होणार चाचणी रक्त चाचणी असेल शरीरातील अँटीबॉडीजची तपासणी करेल कोरोनासारखा घातक विषाणू शरीरात शिरला की अँ शरीरातील प्रतिकारशक्ती ज्या लढ त्यांच्या लढण्यासाठी अँटीबॉडीज निर्माण करते आणि त्या अँटीबॉडीजच्या प्रमाणावर शरीरात कोरोना विषाणू आहे का याचा अंदाज बांधता येतो लक्षणं नसताना सुद्धा शरीरात या विषाणूचा सामना करत असतं त्यामुळे लक्षण नसणारे कोरोना रुग्ण या रॅपिड टेस्ट किटने शोधणं सोपं जाऊ शकतं कशी असेल किट टेस्ट किट म्हणजे एक छोटासा पाऊच येतो त्यामध्ये प्लॅस्टिकची एक टेस्ट किट प्लेट असते प्रेग्नन्सी टेस्टिंग किटसारखी याची रचना असेल या प्लॅस्टिक पॅनलवर पाऱ्यासारखी लाईन येईल तीच तुमच्या चाचणीचा निकाल देईल या पाऊचमध्ये कंपनीने ग्लोव्ज आणि सुईसुद्धा देणार आहेत सुई, सुई टोचून रक्ताचा नमुना ड्रॉपरने या प्लॅस्टिक प्लेटवर घ्यायचा फक्त एवढंच करा